शेतकऱ्यांना आम्ही सरसकट कर्जमाफी देणारच असं वक्तव्य शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलंय. शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा आज नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात पोहोचली. त्यावेळी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक इतर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेते उपस्थित होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी सभेला संबोधित केलं. दरम्यान आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. आपला खरा देव हा मंदिरापेक्षा लोकांच्या हृदयात असतो, लोकांच्या मनात असतो, तुमच्यामध्ये असतो. जो शेतकरी मामा मला आशीर्वाद देतात तो माझा खरा देव आहे. जी मावशी मला आशीर्वाद देते ती माझी खरी देव आहे. जो विद्यार्थी माझ्या सोबत उभा राहिला त्या विद्यार्थ्यांच्या ताकदीमध्ये माझा देव आहे आणि त्या देवाला मी आज नमस्कार करायला निघालोय. हीच माझी जनआशीर्वाद यात्रा आहे, हीच माझी खरी तीर्थयात्रा आहे. युवा सेनेची ही जनआशीर्वाद यात्रा आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यापासून या यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर खान्देशमध्ये धुळ्यामध्ये सभा झाली. त्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील येवल्यामध्ये यात्रेचा चौथा दिवस आहे. कर्जमुक्तीसाठी आपण लढत आहोतच. कर्जमुक्ती काही ठिकाणी झालेली आहे, काही काही ठिकाणी प्रमाणपत्र आले, पण बँकेत पैसे नाही आले. अशी जर लोक असतील ते देखील शिवसेनेच्या मदत केंद्रात या, ते पण आम्ही तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही, हा मी तुम्हाला शब्द द्यायला आलेलो. पण कर्जमुक्ती नुसतं आत्ता झाली तशी नाही. शिवसेनेला जी कर्जमुक्ती करून घ्यायची आणि जी आता पुढच्या सरकारमध्ये आपण करून घेणार ती म्हणजे सरसकट कर्जमुक्ती आपल्याला करून घ्यायची. घेणार